दिवाळीच्या मंगलमय पर्वाला सुरुवात झाली आहे. या पर्वात धनत्रयोदशी आणि पाडवा हे दोन्ही मुहूर्त सोने आणि चांदीच्या खरेदीसाठी महत्वाचे मुहूर्त मानले जातात. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्यानं धनत्रयोदशीला सोने आणि चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांचा अपूर्व उत्साह पाहायला मिळतोय. सराफ बाजारातील उलाढालींचा विचार केला तर गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सोने आणि चांदीच्या दागिन्यांच्या विक्रीत 15-20% वाढ होण्याची शक्यता आहे. पुढे लग्नसराई पण येत असल्यानं सराफ बाजारातील उलाढाल वाढतच जाईल असा अंदाज आहे. गेल्या 2 वर्षापासून कोरोना असल्यामुळे दुकान बंदच राहायचं आणि काही गिरायकांचा प्रतिसाद नव्हता, बट आज धनतेरस असल्यामुळे आजचा भाव 49,200 आहे. तर कस्टमरचा प्रतिसाद आहे आम्हाला आणि आमच्याकडे चांदीचे दागिने व सोन्याचे दागिने मिळतात, तर त्यांना चांगला प्रतिसाद देत आहेत. पहिले व्यवसाय चांगला चालत नव्हता, प्रतिसाद तेवढा मिळत नव्हता ग्राहकांचा, पण या दिवाळीस प्रतिसाद चांगला मिळतो आणि दुकानांचा व्यवसाय सुरळीत सुरू.